श्रावण बाते भाजपा कार्यकर्त्यांकडून गदारोळामध्येच किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। जोरदार घोषणाबाजी देखील भाजपच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी सुरू असल्याचे आपण पाहतो आहोत। पुणे महानगरपालिकेसमोर भाजपनं आपलं जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळत आहे। किरीट सोमय्या यांना भाजपच्या कार्यकर्त्यांचा गराडा पडलेला होता। कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्येच सोमय्यांच्या सत्काराचा जो कार्यक्रम होता तो पार पाडण्यात आला। जोरदार घोषणाबाजी देखील एक प्रकारे भाजपच्या कार्यकर्त्यांची सुरू होती। आणि आपण सध्या ही जी दृश्य पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर डावीकडच्या भागात ती भाजपच्या कार्यकर्त्यांची झालेली गर्दी आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये किरीट सोमय्या पुणे पालिकेच्या इमारतीमध्ये शिरत असतानाची दृश्य। तर स्क्रीनच्या उजवीकडे आपण पाहतो आहोत किरीट सोमय्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात पालिका इमारतीच्या पायऱ्यांवर उभे राहून सत्कार स्वीकारतानाची दृश्य। जोरदार शक्तीप्रदर्शन भाजपतर्फे यावेळेला करण्यात आलं। भाजपचे पुणे शहराध्यक्ष देखील यावेळेला उपस्थित होते। इतरही भाजपचे पुण्यातले पदाधिकारी यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजपचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत। आणि कार्यकर्त्यांच्या या गराड्यामध्ये गदारोळादरम्यानच किरीट सोमय्यांचा हा सत्काराचा जो कार्यक्रम आहे तो पार पाडण्यात आलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळेला पुणे पालिका इमारतीसमोर असल्याचं आपण पाहिलं। खरंतर या सत्कार कार्यक्रमाला पोलिसांकडून परवानगी दिली गेलेली नव्हती, मात्र तरी देखील एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करत हा कार्यक्रम भाजपतर्फे पार पाडण्यात आलेला आहे। दोन दृश्यही आपल्या स्क्रीनवरची आपण सध्या पाहतो आहोत। जोरदार घोषणाबाजी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सतत सुरू होती। खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल साहेब, ज्या दिवशी शनिवारी आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी आले ते स्वतः एकटेच होते, त्यांच्याबरोबर भाजप युवा मोर्चाचे फक्त 4 कार्यकर्ते होते आणि शिवसेनेने जो हल्ला केला आतमध्ये त्यांचे 100-150 कार्यकर्ते होते आणि किरीटबाई त्यांच्यावरती जो हल्ला केला तो ते एकटे असताना केला। आज भारतीय जनता पार्टीचे एवढे कार्यकर्ते होते, कुठल्या माईच्या लालची हिंमत झाली ना या ठिकाणी यायची। आम्ही 4 दिवसापूर्वी त्यांना आव्हान केलं होतं की भ्रष्टाचाराचा कर्दन काळ, आमचे सोमय्या साहेब या ठिकाणी येणार आहेत। आता का ना एक कार्यकर्ता येऊ शकला नाही त्याला, आता कुठं गेला त्यांच्यातला दम, आता कुठं गेला तो वाघ, सगळे झोपले का घरी जाऊन, त्यामुळे आम्ही त्याला मांजर सेना म्हणतो। त्याविषयी काय नव्हते कार्यकर्ते काय, आम्हाला पूर्वनियोजित होतं त्यामुळे त्यांचं जो येण्याचा हे होता तो ते अचानकपणे आले आणि आमचे त्या दिवशी जे काही पुणे शहरातले 2-3 नगरसेवक होते, हेमंत रासने साहेब असतील, लायगुड साहेबांचे वडील वारले होते, कोणाच्या आई वारली होती, अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी दुःखामध्ये होते आणि त्या दिवशी त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कुणी कार्यकर्ता त्यांच्याबरोबर नव्हता आणि इथं येण्याचा कुठल्या कार्यकर्त्याला माहिती नव्हतं, त्यामुळे हा प्रकार घडला। पण इथनं पुढे असे प्रकार आम्ही पुणे शहरात घडून देणार। आज खरं तर पोलिसांनी तुम्हाला कोरोनाचं कारण असेल परवानगी नाकारली होती सत्काराला, तरी तुम्ही शक्ती प्रदर्शन करून गेट तोडून आत आलात, पोलिसांचे दबाव झुगारून दिला, हे राजकीय बघा हा आमचा राग आहे। त्यांना वाटत असेल ना की भारतीय जनता पार्टी काही करू शकत नाही, म्हणून आमचा राग आम्ही त्यांना दाखवून दिला। का बरं कोणी आले नाही, 4 दिवसापूर्वी आव्हान केले, अचानक नाही आलो आम्ही, 4 दिवसापूर्वी त्यांना आव्हान केलं होतं की आम्ही येणार आहे, तुमच्या दम असेल कुठला माईचा लाल असेल तर त्यांनी येऊन दाखवा, एक जण इथं फिरकला नाही। थोडक्यात आता भाजप जो सुसंस्कृत पक्ष मानला जातो तो आता सुसंस्कृतच आहे, आम्ही सुसंस्कृतच राहणार, जसेच तसं उत्तर द्यायला। आता नवीन भाजप आहे, जो नया भाजप आहे, नया भाजप आहे, लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीचा नया भाजपचं काय सांगाल तुम्ही, राज्य काय झालं? भारतीय जनता पार्टी पूर्वी ही पद्धतशीर सर्व काही काम करायची, आजकाल आता म्हणजे कसं झालं की आम्ही दरवेळेच शब्दभाषेत उत्तर देणार नाहीये हे त्यांनी समजून घ्यावं, जशाला तसं उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत। जर त्यांनी त्या दिवशी न कळतपणे हे जे काही कृत्य केलंय हे सगळं केलं नया भाजपने केलं, आपल्यासोबत जुना भाजप पण आहे, तर आता काय सांगा तुमच्या काळातला भाजप, बापटांच्या काळातला पेठेतलं आणि आजचा हा भाजप काय? भाजप हा संस्कृती मानणारा पक्ष आहे, भाजपला भांडणं मारामारणी कुठल्या समस्या सोडत नाही, सोडवत नाही। आणि किरीट सोमय्या ज्या जे आलते एक पीएमडी आरडीचा घोटाळा बाहेर काढण्याकरता, तर त्यांच्यावर अचानक जो हल्ला झाला
त्या हल्ल्याच्या निषेधात आम्ही त्यांच्या समोर न आलेलो आहे आणि एक ना एक हजार कार्यकर्ते घेऊन आलेलो आहे. आम्हाला त्यांचा वीट का जवाब पत्तर से द्यायला भाजप चांगलं सक्षम आहे. आज शिवसेनेला किंवा काही पक्षांना भीती वाटली त्यांची निवडणुका तोंडा समोर आल्या म्हणून. हा हे हंटर आहे, हे भाजपचा हंटर आहे, ह्याचे पटके दिसून येत नाही. नया भाजप आहे आणि ह्याला जुन्याचं कवर आहे, ह्याचे फटके दिसून येत नाही. ह्याचे वळ हा हंटर तसा बनवलेला आहे भाजपने. हा भाजपने पालिकेत पुन्हा सत्ता आणायची त्यातला प्रकार आहे. त्यातला नाही, वीट का जेव्हा पत्तर से ज्यांना भीती वाटली त्यांना हे हंटर आहे. हंटर आहे, हंटर जे पोत्रात आहे ना ते तसं. नाव काय सांगा? बसमरा तिकोणी, कसबापेठ. कसबापेठातलं म्हणजे पारंपरिक मतदार जो आहे भाजपचा, तिथले भाजपचे जुने आमचे कार्यकर्ते त्यांच्या हातात आज हंटर पाहायला मिळते. थोडक्यात हा नया भाजप आहे. आता भाजपचे ओबीसी मोर्चा हे स्वागतासाठी आलेत. मी भाजपचे सगळे जे काही शाखा आहेत त्यांचे सगळे लोक आलेत. मी युवा मोर्चा असेल, ओबीसी पिगळा उशीर झाला थोडं म्हणून. नाही, मी आधीच आलो होतो, इथंच थांबलो होतो. आम्ही सर्व कार्यकर्ते ओबीसीचे हा बॅनर घेऊन आम्ही थांबलो होतो. नाही, मी अर्थाने म्हणतो, ज्या दिवशी किरीट सोमय आले होते शनिवारी त्या दिवशी एकही भाजपचा कार्यकर्ता नव्हता. पण आज इथे पाय ठेवायला जागा नाही. कार्यक्रमाचा फक्त शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये अर्ज देऊन हे करणार होते. कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माहिती होती शनिवारी असल्यामुळं, त्याच्यामुळे आम्ही उशिरा येत आलो. आज आम्ही सर्वजण सर्व भारतीय जनता पार्टीचे सगळं सेल या ठिकाणी मोर्चा, ओबीसी मोर्चा या ठिकाणी सगळे जमलो आहोत. आज आम्हाला आमच्या नेत्याबद्दल प्रेम आहे. त्यांना जी धक्काबुक्की झाली त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे आणि आज त्याचा सत्कार होता भारतीय जनता पार्टीच्या वतीने, पुणे शहराच्या वतीने. आज आमच्या नेत्याचा सत्कार होता म्हणून आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. पण हे तुमच्या दोघांच्या सेना भाजपच्या भांडणात एका अर्थाने राजकीय संस्कृतीचं स्तर कुठेतरी घसरलं असं नाही दिसत का? म्हणजे पालिका इलेक्शन आहेत एक प्रकारे उत्तर असं ते सगळं दिसत नाही. ठोसं उत्तर नाही. आम्ही हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रामाणिक पुणेकरांच्या वतीने, त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने, सर्व कार्यकर्त्याच्या वतीने. आम्हाला त्यांना दाखवायचं होतं की तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एकटे नाही, तुमच्या बरोबर आहोत. म्हणजे सत्कार केला तर प्रेक्षकांनी पाहिला सत्कार कशा तऱ्हेचा होता. तर मी साहजिक परवानगी नाकारली होती तरी पण कार्यकर्ते आक्रमक होते. काय सांगाल तुम्ही? आम्ही आलो होतो तर आमच्या नेत्याला साथ देण्यासाठी. त्यावेळी जो अचानक शिवसेनेने जो काही प्रकार घडलाय हे पुणेकरांकडून अपेक्षित नाही. पुणेरी आपली संस्कृती अशी नाहीये. आज भारतीय जनता पार्टीची पण संस्कृती आम्ही आलेल्या पाहुण्याचं स्वागत करतो आणि आज किरीट जी सोमय्या पुण्यामध्ये आले त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागतासाठी त्यांच्या सोबत उभं राहिलो. ताई तुम्ही पण कुठून आलात? काय भूमिका? उमेदवार आहे मी. उमेदवार कुठली? प्रभाग क्रमांक 36 मधून. 36 मधून? हो. इथं काय झालं नेमकं आता जरा सांगा ना. आता काय झालं, त्या दिवशी आम्हाला काही माहिती नव्हतं. आम्ही सत्कारासाठी. काय नाव काय तुमचं? श्रीमती अनुसया चव्हाण. श्रीमती अनुसया. प्रभाग क्रमांक किती? 36. म्हणजे प्रेक्षकांना गंमत बघा, आता पालिका इलेक्शन आलेले. आपण पाहतो आहोत कार्यकर्त्यांच्या गदारोळामध्ये किरीट सोमय्या यांचा सत्काराचा जो कार्यक्रम जो ठरवला गेलेला होता तो कार्यक्रम आता पार पाडला गेलेला आहे आणि पालिकेसमोर एक प्रकारे भाजपनं शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या कार्यकर्त्यांच्या गराड्यातच दाखल झाले. या सगळ्या सत्काराच्या कार्यक्रमाला खरं तर परवानगी नव्हती. पोलिसांची मोठा पोलीस बंदोबस्त पुणे पालिका इमारतीसमोर तैनात करण्यात आलेला होता.